करते हैं। विज्ञान तंत्रज्ञान हे नव्या पिढीपासून दूर ठेवता येणार नाही, तर हे तंत्रज्ञान आत्मसात करून जीवन जगण्याची कला मुलांना शिकवली पाहिजे। शिक्षण व्यवस्थेने यावर निर्बंध घालून हे थांबवता येणार नाही, तर त्यावर चर्चा होण्याची गरज अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली। ठाण्यातील परममित्र प्रकाशनाच्या वतीने विज्ञान प्रवाह या उपक्रमांतर्गत 50 पुस्तकं प्रकाशित केली जाणार आहेत। त्यातील पहिल्या 4 पुस्तकांचं प्रकाशन डॉक्टर काकोडकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्यांनी ही गरज व्यक्त केली। मुलांच्या शिक्षणासाठी नवे नवे प्रयोग राबवण्याची गरज आहे। मुलांना केवळ लेखी परीक्षा देण्याकडे भर देऊ नये, तर मुलांना प्रयोग करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केली। विज्ञानाचा प्रभाव जीवनावर पडतो आणि त्यातूनच सामाजिक वैचारिक स्थित्यंतर होत असतात, त्यामुळे विज्ञानावर आधारित साहित्याची आवश्यकताही काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केली। आपल्याकडील संतांनी अनेक चांगल्या गोष्टींचा उल्लेख ग्रंथामध्ये केला असला, तरी त्यावर सविस्तर संशोधन करून त्यावर ज्ञानवादी लिखाणाची आवश्यकता लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी यावेळी व्यक्त केली। हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन उद्या ठाण्यात येत आहेत। ठाणे जिल्हा एथलेटिक्स संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विशेष मुलांच्या स्पर्धेसाठी अमिताभ बच्चन ठाण्यात येत आहेत। या स्पर्धेचं उद्घाटन बच्चन यांच्या हस्ते होणार आहे। या स्पर्धेत जिल्ह्यातील 40 विशेष शाळांमधील 700 अधिक मुलं सहभागी होणार आहेत। बच्चन यांच्या हस्ते या स्पर्धेतील पहिल्या धावण्याच्या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। नवी मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील लॉन टेनिस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नावे ही स्पर्धा होणार आहे। वाशीतील नवीन टेनिस कॉम्प्लेक्सचं नामकरण गणेश नाईक टेनिस कॉम्प्लेक्स करण्यात येणार आहे। एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। 7 ते 12 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार असून 8 डिसेंबरला नवीन टेनिस कॉम्प्लेक्सचं उद्घाटन होणार आहे। इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी $25,000 पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत। या स्पर्धेत 21 देशातील महिला खेळाडूंचा सहभाग असणार आहे। या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून टेनिसच्या जागतिक क्रमवारीतील 300 आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत। 7 आणि 8 डिसेंबरला पात्रता फेरीचे सामने होणार असून यातून अंतिम स्पर्धेसाठी 32 खेळाडूंची निवड केली जाणार आहे। ही स्पर्धा रोज दुपारी 2 ते रात्री 9 या वेळेत खेळवली जाणार असून स्पर्धेतील सर्व सामने टेनिस प्रेमींना विनामूल्य पाहता येणार असल्याचं सांगण्यात आलं। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवायाचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। वाडा तालुक्यातील गोवर्धन इको व्हिलेजनी मानाचा असा स्कॉच प्लॅटिनम पुरस्कार पटकावला आहे। केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या हस्ते हा पुरस्कार गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास यांना अलीकडेच प्रदान करण्यात आला। गोवर्धन इको व्हिलेजला हा सन्मान एका विशेष एकात्मिक जलसंधारण आणि सुरक्षितता योजनेच्या कार्यासाठी देण्यात आला। गोवर्धन इको व्हिलेजनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जमीन टोपोलॉजी आणि भूमिगत इक्विफायर्सचा अभ्यास करून धावबंद पावसाचं पाणी साठवण्यासाठी एक नैसर्गिक योजना तयार केली। त्यासाठी सॉइल बायोटेक्नॉलॉजी संकल्पना अंमलात आणली। कडक मूल्यांकनानंतर गोवर्धन इको व्हिलेजची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली। गोवर्धन इको व्हिलेजनी सेंद्रिय शेती, गोरक्षा, हरित बांधकाम, जलसुरक्षा, वनपरीक्षण, कचरा आणि मलमूत्र व्यवस्थापन, पर्यायी ऊर्जा, ग्रामीण सबलीकरण असे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत।
गोवर्धन इको विलेजनी भूमातेचं शोषण करण्याऐवजी सेवा करण्याच्या संकल्पनेवर जीवन कसं जगता येईल हे दाखवून दिलं आहे। यासाठी धकाधकीचं शहरी जीवन आणि ग्रामीण जीवनातील प्रसन्नता यातील वाढतं अंतर कमी करण्यासाठी लोकांना नैसर्गिक जीवनशैलीचा अनुभव देण्याची व्यवस्था केली आहे। निसर्गरम्य सह्याद्रीची पार्श्वभूमी आणि सभोवतालच्या निसर्गस्थित ग्रामीण पद्धतीची मातीपासून बांधलेली घरं उपलब्ध करून दिली आहेत। ही घरं नैसर्गिकरित्या उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात गरम राहतात। एड्स रोगाच्या बाबतीत झालेल्या जनजागरण अभियानामुळे ठाणे जिल्ह्यातही एड्सचं प्रमाण घसरलं आहे। ही बाब जरी सकारात्मक असली तरीही जिल्ह्यामध्ये शासकीय गुप्तरोग निदान केंद्रांची संख्या जवळपास नसल्यासारखीच आहे। जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 1 कोटीच्या घरात आहे, मात्र एवढ्या लोकसंख्येसाठी केवळ शासनातर्फे 3च गुप्तरोग निदान केंद्र कार्यरत असल्याचं जागतिक एड्स दिनाच्या पूर्वसंध्येला उघडकीस आलं आहे। 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या दिवशी देशात राज्यात मोठ्या प्रमाणात शासन आणि सामाजिक संस्थांकडून होणाऱ्या जनजागृतीचे विविध उपक्रम राबवण्यात येतात। या जनजागृतीच्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यात गेल्या 5 वर्षात HIV बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे, तर दुसरीकडे 1 कोटी लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्यात गुप्तरोगावर निदान करण्यासाठी अवघी 3 केंद्र असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। जिल्हा शासकीय रुग्णालय, मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर आणि जनरल रुग्णालय वाशी अशी 3च गुप्तरोग निदान केंद्र कार्यान्वित आहेत। दरम्यान राज्यातील मुंबई, ठाणे आणि सांगली हे जिल्हे एड्स संसर्गाच्या दृष्टीने अति जोखमीचे म्हणून घोषित करण्यात आले आहेत।